गटाचे प्रवक्ते आनंद दुबेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास गोळ्या घालू अशी ही धमकी दिली गेली आहे. शिवसेनेचे सचिव संजय माशेलकरांनी दुबेंचा हा आरोप दिल्याची माहिती समोर येते. समतानगर पोलिसात लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. तर गेल्या एक दोन दिवसातील ही तिसरी आणखी एक धक्कादायक बातमी गुन्हेगार विश्वातून समोर येते. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबेंना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास गोळ्या घालू अशी ही धमकी दिली गेली आहे. दरम्यान या प्रकरणी आता समतानगर पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय माशेलकर यांनी ही धमकी दिल्याचा आरोप आनंद दुबे यांनी केला आहे. तर राजकीय विश्वातून ही एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास गोळ्या घालू अशी धमकी दिली गेली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांना ही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर शिवसेनेचे सचिव संजय माशेलकरांनी ही धमकी दिल्याचा आरोप दुबेंनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी आता समतानगर पोलिसात लेखी तक्रार ही दाखल केली आहे. या प्रकरणी आता अधिक तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडलेत. गिरीश, हा संपूर्ण प्रकार काय आहे? जगदीश, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते असलेले आनंद दुबे यांना जीवे मारण्याची धमकी आहे ती देण्यात आलेली आहे. याबाबतची तक्रार आहे ती स्वतः आनंद दुबे यांनी समतानगर पोलीस स्थानकात दिलेली आहे. ही धमकी दिली ते म्हणजे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांचे सचिव असलेले संजय माशेलकर यांनी ही धमकी दिल्याचा आरोप आहे आणि तक्रार आहे ती आनंद दुबे यांनी दिलेले आहे. एका वृत्तवाहिनीवर डिबेट होती, त्या डिबेट नंतर फोन केला असता फोनवर त्यांनी ही धमकी दिली की उद्धव ठाकरेंना जर पाठिंबा दिला तर घरात येऊन गोळ्या घालेल अशा पद्धतीची धमकी दिल्याची तक्रार ही आनंद दुबे यांनी समतानगर पोलिसांना दिली. या तक्रारीसोबत त्यांनी त्यांना आलेल्या फोन कॉलची प्रतही लावलेली आहे. संपूर्ण रेकॉर्डिंग आहे ती पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे आता पुढील तपास हे पोलीस करत आहेत. जगदीश, मात्र गिरीश आपण पाहतोय गेल्या काही दिवसात असे अनेक धमकीचे कॉल्स वगैरे येत आहेत, तर या संदर्भात पोलिसांचा तपास आता कशा प्रकारे सुरू झालाय? नक्कीच, आनंद दुबे यांनी जी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी आहे तपास आहे तो त्यांचा ठीक आहे. गिरीश, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्या सोबत स्वतः आनंद दुबे हे जोडलेले आहेत. आनंदजी, लोकशाहीच्या प्रेक्षकांना सांगा नेमका हा घटनाक्रम कसा घडलेला आहे, तुम्हाला किती वाजता हा फोन कॉल आला किंवा तुम्हाला कशा प्रकारे ही धमकी दिली गेली आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नेहमीप्रमाणे आपल्या माझी डिबेट करत होतो नॅशनल टेलिव्हिजन चॅनलवर. वेळ होती 7:45 ची, मला मिस कॉल आला होता. तेव्हा मी फोन उचलू शकलो नाही बिकॉज मी लाईव्ह होतो. नंतर 8 वाजता मी परत फोन केला की भाई बोला तुमचा फोन आला होता. त्यांनी म्हटलं की तुम्ही कधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज झाले? मी म्हटलं जर झालं आहे तर ह्याचा माझा मला अभिमान आहे आणि आपत्ती कोणाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही सगळ्यांचे दैवत आहे, आम्ही सगळे त्यांचे शिष्य आहे, अनुयायी आहे असं मी बोललो. बस त्यानंतर तो मला शिवा द्यायची सुरुवात केली आणि जानसे मारण्याची धमकी दिली आणि तू मला ओळखत नाही, मी कोण आहे, ये आहे, वो आहे. म्हणजे मी बोललो ठीक आहे भाऊ, तुम्ही मला मारायचे आहे मारून टाका, काय करू. मी एक पक्षाचा प्रवक्ता आहे, पक्षाची बांडू बाजू मांडण्याची मला अधिकार आहे आणि तुम्हाला जर नाही पटत आहे सगळे तर तुम्ही पण माझ्याशी विरोधात बोला आणि तुम्ही तुमच्या बाजू मांडा. हे नियम आहे ना राजकारणामध्ये, संविधान आपल्याला हे नियम दिले आहे ना. पण कोणाला फोन करून धमकी देणारा मारहाण करणार हे आमची पद्धती नाही साहेब. जी, तर त्यासाठी मी संजय राऊत साहेबांना सगळे विस्तार जानकारी दिला आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक एनसी देऊन टाका बिकॉज पुढच्या भविष्यात काही घटना नाही घडला पाहिजे. जी, मात्र आनंदजी तुम्ही थेट आरोप हा शिवसेनेचे सचिव शिंदे गटाच्या शिवसेनेचे सचिव संजय माशेलकर यांच्यावर केलेला आहे, तर या संदर्भातील तुमच्याकडे काही पुरावे आहेत का आणि असतील तर तुम्ही ते पोलिसात दाखल केलेत का? व्हॉट्सअप कॉल आला होता, तुम्हाला माहित आहे की व्हॉट्सअप कॉल म्हणजे रिकॉर्ड मी करू शकलो नाही त्यावेळी बिकॉज 2 मिनिटात हे सगळे घडलं. पण ठीक आहे, माझ्याकडे काही रिकॉर्ड नाही त्याचा ह्या अर्थ नाही ना की मी ज्या माझ्यावर अत्याचार झाला आहे ती मी बोलू शकत नाही. मी माझी बाजू मांडणार ना की भाई तुम्ही कोण आहे, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय की तुम्ही एक राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्त्याला तुम्ही फोनवर धमक्या द्या, असा कोणी नाही दिला ना अधिकार.
जी जर तुम्हाला माझी माझी म्हणजे मी जे बोलतो आहे ते पटत नाही तर तुम्ही संविधान जे अधिकार दिला त्याच्या पद्धतीने करा ना विरोध. जी तर म्हणजे मला नाही चांगला वाटला बिकॉज राजकारणामध्ये आम्ही सामाजिक आणि राजनीतिक जीवनामध्ये लोकांसाठी आहो ना. ठीक आहे मी माझ्या पक्षाची बाजू मांडतो तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू मांडा पण थेट फोन करून मला शिवाद देणार हे म्हणजे पद्धती ठीक नाही. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही साहेब. जी मात्र आनंदजी आता यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही आता शेवटपर्यंत लढा देणार. हा 100% मी पोलिसला हे सांगितलं की साहेब तुमच्या लक्षात मी सगळं हे मांडतोय की पुढच्या भविष्यात जर माझ्यावर काही हल्ला झाला काही म्हणजे मला जान मालचा नुकसान झाला तर तुम्ही हे बोलणार ना की तुम्ही पहिला आम्हाला कसा नाही बोललो. जी त्यासाठी मी पोलिसला तक्रार दिली आहे. जी धन्यवाद आनंदजी दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रिया. थँक्यू साहेब. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.